सण उत्सवांची परंपरा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात अतिशय आनंदाने जोपासली जाते. सध्या सुरू असलेल्या गणपती उत्सवाच्या बरोबरीनेच गौरीपूजन हाही सण साजरा केला जातो. खेड्यापाड्यातून याला लक्ष्मीपूजन असं संबोधलं जातं. लक्ष्मीपूजन म्हणजे लक्ष्मीच्या मूर्त्यांची धनधान्याची आरास करून पूजा केली जाते. तशीच पूजा करत असताना किनगाव येथील सामाजिक कार्यकर्ते शिवराज भुसाळे यांच्या सुनबाई प्रिया गोरख भुसाळे यांच्या संकल्पनेतून गौरीपूजनाच्या आराशीमध्ये कोविड लस घेतानाचे चित्रण बाहुलींच्या मदतीने साकारण्यात आलं. या संदर्भामध्ये प्रिया भुसाळे यांच्या जाणून घेतलेल्या खास प्रतिक्रिया. नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज महाराष्ट्र टुडे वेद सत्याचा. सध्या गणेशोत्सव सुरू आहेत आणि सोबतच लक्ष्मीपूजन सुद्धा सुरू आहे. आणि या लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं किनगाव येथील सामाजिक कार्यकर्ते शिवराजजी भुसाळे यांच्या घरी लक्ष्मीची पूजनाचं या ठिकाणी तयारी झालेली आहे पूर्ण. आणि त्या लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं गावातील महिला ज्या आहेत या सर्व लक्ष्मीची आरास कशी मांडण्यात आलेली आहे हे पाहायला येत असतात. मग हे पाहायला येत असताना त्यांनी या ठिकाणी सामाजिक संदेश देण्याचा एक उपक्रम राबवलेला आहे. आणि त्या उपक्रमाच्या निमित्तानं त्यांनी नेमकं काय त्यांना संदेश द्यायचा आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. या ठिकाणी शिवराजजी भुसाळे यांच्या सुनबाई या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात. नमस्कार ताई, आपलं स्वागत आहे न्यूज महाराष्ट्र टुडेमध्ये. नमस्कार. आपण हे जे या ठिकाणी केलेलं आहे याच्या निमित्तानं आपण काय संदेश देऊ इच्छिता, काय सांगाल? आपल्या समाजामध्ये म्हणजे एकतर खेडेगावात जास्त तरी महिला असे असुशिक्षित आहेत, त्यांना म्हणजे अफवा पण पसरली की या इंजेक्शन हे लस घेतल्यामुळं काहीतरी होईल, मरू आम्ही, असं पण पसरलेलं आहे भरपूर. त्यामुळं कुणीच लस घ्यायला जातच नाही जास्त तरी. आपल्या इथं 70% फक्त लसीकरण झालेलं आहे, बाकी नाही झालं. त्याच्यामुळे कसं इथं महिला बघायला येतील, आता त्यांना हे फक्त एवढंच सांगायचं आहे की लसीकरण करा, त्याच्यामुळे आपल्याला काहीच त्रास नाही, काहीच त्याच्यातून काहीच आपल्याला धोका पण नाही. लसीकरण करून आपण एकतर समाज आपल्या समाजामध्ये एवढंच पसरवायचं आहे की आपण कोरोनावर मात, अशा याच शेवटचा उपाय म्हणून हा आपल्याला फक्त कोरोनावर मात करण्यासाठी एवढंच करायचं आहे. धन्यवाद ताई. या ठिकाणी खरंच आपण खूप समाजशील उपक्रम राबवत आहे. परंपरा जोपासत असताना, लक्ष्मीचं पूजन करत असताना रूढी प्रथा परंपरा यांच्या बरोबरीनं तुम्ही सध्याच्या कलियुगामध्ये जे चालू आहे सायन्सच्या बरोबरीनं तुम्ही चालताय आणि तुम्ही समाजाला हा संदेश देताय. या ठिकाणी आपण बघू शकता यांनी लस देतानाच हे चित्र उभं केलं दोन बाहुल्यांच्या माध्यमातून आणि तशा पद्धतीचे बॅनरसुद्धा त्यांनी या ठिकाणी लावलेले आहेत. अशाच सामाजिक बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज महाराष्ट्र टुडे. कॅमेरामॅन गायकवाडसह मी त्रिशरण मोगावकर. न्यूज महाराष्ट्र टुडे.